मेडिक्लेम पॉलिसी जी आहे अत्यंत आवश्यक आहे. कारण काय होतं, कधी काय होतं सांगते. चला 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 कामाला गा, नाही तर नवरे आले ना तर आरडा ओरडा सुरू करतील. नंदिनी मॅडम हो ग, हे घ्या, तोंड गोड करा. हे काय चॉकलेट का ग असं अचानक? आज काही स्पेशल आहे वाटत. नाही नाही, मुद्दामच आणले. कारण काय ते तर सांग. तुम्हा सगळ्यांमुळेच मी माझ्या अण्णांना वेळ देऊ शकली. हे सगळं फक्त तुमच्या सपोर्टमुळे झालंय. हे काय चाललंय आता? मी इथे नसताना तुम्ही सगळ्यांनी मला खूप मदत केली, माझी सगळी कामं बघितली, माझ्या क्लायंटला सांभाळलं. त्याबद्दल माझ्याकडून तुम्हा सगळ्यांसाठी ही छोटीशी भेट. रजनी, हे तुझ्यासाठी. त्याची काही गरज नाही आहे पण. एक मिनिट, तुला असं वाटतंय का की तुझ्यासाठी स्पेशली केलंय आम्ही? तसं नाहीये, ऑफिसमधल्या कुणाच्याही बाबतीत हे घडलं असतं ना तर हेच झालं असतं. वा शाबास रजनी, याला म्हणतात आपलेपणा. म्हणजे दुसऱ्यासाठी काहीतरी करायचं पण त्याला अजिबात जाणून द्यायचं नाही की हे आम्ही तुझ्यासाठी केलंय म्हणून. एक्झॅक्टली रजनी, हे घे ना प्लीज. रजनी, अगं ती एवढं प्रेमानं देतीये तर घे ना. मला माहितीये ह्या एका चॉकलेटने मी तुम्हा सगळ्यांचे उपकार नाही फेडू शकत. आदिती, उपकार काय अगं? आपण एका कुटुंबासारखे राहतो ना इथे, आणि कुटुंबामध्ये आपण एकमेकांना हक्कानी काम सांगतो. मग अशी थँक्सची फॉर्मॅलिटी का? अगदी बरोबर. आपलं हे मोठ कुटुंब आणि जुई मॅडम म्हणजे आपलं शेंडे फळ. हो ना जुई? आदिती, काळजी घे बाबांची. हो, थँक्यू. आता कशाला थँक्स? तू माझ्या बाबांच्या तब्येतीची विचारपूस केलीस ना म्हणून. अरे प्लीज यार, सतत आभार प्रदर्शन नको करत जाऊस. माहितीये सगळ्यांना तू खूप चांगली असते. मी काळजीने विचारलं खरंच.